नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण सजीवांमधील अनुकूलन अभ्यासले. हे अनुकूलन अभ्यासताना आपण भौगोलिक प्रदेश तसेच अन्न ग्रहण संरक्षण या अनेक प्रकारच्या संकल्पनांच्या आधारे सजीवांच्या अनुकूलनाचा अभ्यास केला. या इयत्तेमध्ये आपण या सजीवांच्या अनुकूलनाच्या पुढील काही संकल्पनांचा काही बाबींचा अभ्यास करणार आहोत. या बाबींचा अभ्यास करत असताना आपल्याला आपल्या या इयत्ता 8 मधील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. आणि आपले पहिले प्रकरण म्हणजे सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण होय. सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण जैवविविधता व त्या अनुषंगाने असणारे वर्गीकरण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर आपण सजीवांमध्ये जे वर्गीकरण घेऊन येतं ते वर्गीकरण कुठल्या टप्प्यांच्या आधारे कुठल्या प्रकारांच्या आधारे घडतं ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले प्रकरण क्रमांक 1 सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण यामध्ये सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करूया.